नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज काय विशेष मध्ये सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी. आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरतायत. मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत. मनसेचा बॅटपॅट संपलाय, त्यामुळे वेळ आली तर मीही विधानसभा निवडणूक लढवेन असं अमित यांनी म्हटलंय. ठाकरे नावावरून रस्सीखेच सुरू असताना मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे संघटना बांधणीसाठी राज्यभर फिरतायत. वेळ आली तर आपणही निवडणूक रिंगणात उतरू असं वक्तव्य अमित ठाकरेंनी केल्यामुळे आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. तर दुसरीकडे दुसऱ्या ठाकरे घराण्यामध्ये काय सुरू आहे बघा. बातमी आहे मशालवादासंदर्भातली. या मशालवादावर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी होतीये. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंचं मशाल चिन्ह वादात अडकले. दिल्ली हायकोर्टामध्ये आज समता पार्टी आपली बाजू मांडणार आहे. शिवसेनेला मशाल चिन्ह न देण्याची समता पार्टीची मागणी आहे. त्याच प्रकरणी आज सुनावणी होतीये. तर उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. सोनं जळतं तेव्हा उजळून निघतं. आपली शिवसेना ही 52 कशी सोनं आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय. शिवसेनेच्या उपनेत्या अनिता बिर्जे यांच्या नेतृत्वात हिंदुत्वाची मशाल घेऊन ठाण्यातल्या शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी मातोश्रीवर दाखल झाल्या. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी संवाद साधत शिंदे गटावर जोरदार टीका केली. जळतं तेव्हा ते उजळतं, तसं आता 52 कशी अगदी कणकणीत सोनं जे आहे ना ते उजळून गेलं. बाकी त्यांचं पितळ उघडं पडेल तो भाग वेगळा. यानंतर आणखी एक महत्वाची बातमी. भाजपला जसे उद्धव ठाकरे नको होते तसे एकनाथ शिंदेही नको आहेत. त्यामुळे निवडणुकी योग्य परिस्थिती वाटली तर हा कचराही भाजप बाहेर काढेल असं भाकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळमध्ये केलं. यवतमाळमध्ये बोलत असताना त्यांनी हे महत्त्वाचं विधान केलंय. भाजपला उद्धव ठाकरे नको होते तसे एकनाथ शिंदेसुद्धा नको आहेत. ज्यावेळेला निवडणुकीची परिस्थिती आहे, निवडणुकीसाठी योग्य परिस्थिती आहे भाजपासाठी असं वाटेल त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनाही भाजप बाहेर काढेल असं भाकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं. जसं त्यांना असं उद्धव ठाकरे नको होते तसे त्यांना असं एकनाथ शिंदेसुद्धा नको आहे. हे बॅगेजसुद्धा त्यांना बाहेर काढायचं आहे. त्यांना जर परिस्थिती फेवरेबल दिसली तर ती इलेक्शनला घेऊन जातील. मी आत्ता आपण बघितलं पाहिजे की ज्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आहेत त्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे आणि BJP यांची युती होते का. यानंतर त्या बातमी आहे खासगी ट्रॅव्हल्सच्या लुटमारीची. दिवाळीमुळे खासगी ट्रॅव्हल्सनं प्रवासी भाड्यात दुप्पट तिप्पट वाढ केली आहे. दिवाळीनिमित्त ST आणि रेल्वेचं बुकिंग हाऊसफुल झालंय. त्यामुळे नागरिक खासगी ट्रॅव्हल्सकडे वळू लागलेत. याचा गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सनं मनमानी करायला सुरुवात केली आहे. या लुटमारीकडे पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग दुर्लक्ष करतंय. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अचानकपणे ही दरवाढ केली आहे. त्यामुळे प्रवासासाठी नागरिकांचे 1000 रुपये खर्च होत आहेत. कसं वाढलंय प्रवासी भाडं बघा. पुणे नागपूर 1700 ते 2000 रुपये हे आठवडाभरापूर्वीचे दर होते, ते आता 4500 ते 5000 रुपये झालेत. पुणे अमरावती 1500 ते 1800 रुपये आठवडाभरापूर्वीचं तिकीट होतं आणि तेच तिकीट आता 3600 ते 4500 रुपये झाले. पुणे लातूर 800 ते 1000 रुपये आठवडाभरापूर्वीचं तिकीट, आता नवं तिकीट 1700 ते 1900 रुपयांवर गेलंय. पुणे नांदेड 800 ते 1000 रुपये तिकीट, ते आता 2100 ते 2699 रुपयांवर गेलंय. पुणे जळगाव 700 ते 900 रुपयांचं तिकीट 2100 ते 2600 रुपयांवर गेलंय. पुणे औरंगाबाद 600 ते 900 रुपयांचं तिकीट 1500 ते 2000 रुपयांवर गेलंय. खासगी ट्रॅव्हल्स मनमानी दरवाढ करते, तिपटीनं अक्षरशः दर वाढवले आहेत.
14 ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालाय. यंदा मान्सून 20 ते 22 ऑक्टोबरला संपणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली. यंदा राज्यात 123% पाऊस झालाय. राज्यातील सर्वच धरणं 100% भरली आहेत. हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यप यांनी ही माहिती दिली. पूरा प्रदेश का विड्रॉल जो हमारा स्टडी एनालिसिस से पता चल रहा है, अराउंड 20 के आसपास प्रदेश का करीब 90% एरिया से विड्रॉल हो जाएगा. एंड प्लस टू डेज अनदर 2-3 डेज उसमें पूरा प्रदेश का विड्रॉल होने का संभावना है. छत्रपतींचा विचार म्हणजे